सरका सरका आणि आपल्या फॅन्सांनी आपल्याच माध्यमाने आणि आपल्या सर्वांसाठी आज हे प्रदर्शन करून आणले आहे म्हणजे आपल्या आयोजक डॉक्टर एक शेतकरी म्हणून बोलतो आपल्या परंतु गारपीट झाली त्याही अवस्थेमध्ये नंतर आज कांदोडमध्ये कृषी प्रदर्शन होते काय सांगा ग्रामीण भागातले हे पहिले कृषी नाही निश्चितपणे तालुका पातळीवर रेणुका कृषी प्रदर्शन संपन्न होते आहे. आपण बघितलं असेल की अतिशय प्रचंड प्रतिसाद सर्व तालुक्याचे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे. वस्तुस्थिती आहे की गेल्या 4-5 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. बऱ्यापैकी पंचनामे पण पूर्ण करण्यात आलेले आहेत. तो संपूर्ण अहवाल शासन पातळीपर्यंत नेला जाईल आणि त्या सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई सरकारच्या वतीने दिली जाईल. अशा या प्रदर्शनीच्या माध्यमातून राज्य देश पातळीवर नवीन या कृषी क्षेत्रामध्ये काय संशोधन झालेलं आहे याची माहिती मिळत असते आणि शेतकऱ्यांच्याही ज्ञानामध्ये एक भर या माध्यमातून पडत असते. म्हणून तालुका पातळीवर ही कृषी प्रदर्शनी डॉक्टर भांबाडे साहेब असतील, आमचे डॉक्टर राहुल आहेर साहेब आहेत, यांच्या माध्यमातून संपन्न झालं आहे. त्यांना मी शुभेच्छा. यातनं शेतकऱ्यांना काय प्रबोधन नाही? निश्चितपणे आता जे काही वेगवेगळे स्टॉल्स लागले त्या स्टॉलच्या माध्यमातून माहिती मिळत असते, एक कॉम्पिटेटिव्ह दर कळत असतात, क्वालिटी कळत असते. दररोज इथे आता चर्चासत्र संपन्न होणार आहे, तज्ज्ञांना बोलवलं जाणार आहे, जे आदर्श शेतकरी त्यांचा सन्मान केला जाणार आहे. दुसरा एक विषय की मनमाडचा जो आपला मालेगाव टू पुणे असेल हा पूल पडलेला आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कशा पद्धतीने हे करणार? कारण 1.5-2 महिने हा पूल बंद राहणार आहे, मात्र सगळी ट्रॉफिक आता दुसरीकडनं होते आणि दुसऱ्या शहरांवरती त्याचा ताण पडते. बरोबर आहे, टू व्हीलरवाल्यांना जायला जागा असते. पुलाची भिंत कोसळली आणि नंतर तर पुलाही त्या ठिकाणी दुरुस्त झालेला आहे, त्याचा ताबडतोबीने दुरुस्ती आणि नवीन पुलाची निर्मिती हे प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात आलेलं आहे आणि ताबडतोबीने ही ट्रॅफिक पर्यायी रस्त्याने थोडा एका अंतर जास्ती वाढत आहे, परंतु त्या गोष्टीला काही आता इलाज नाही, तर पर्यायी वाहतूक मार्गाने ती रहदारी वळवण्यात आलेली. सर किती दिवस होईल तरी अंदाज त्याचा?